किचन मध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत चटपटीत असे भेंडीचे खमंग भरीत। त्यासाठी लागणार आहे आपल्याला इथे 1/2 किलो भेंडी। ही भेंडी आपण स्वच्छ धुवून कोरडी करून ह्याच्याशी बारीक काप करून घ्यायचे आणि या भेंडीला थोडेसे मीठ लावून आपल्याला हे बाजूला ठेवून द्यायचं आहे, जेणेकरून आपण ही भेंडी भाजताना चिकट होणार नाही, पटकन भाजली जाईल। तर आपल्याला आता इथे आपण गॅस सुरू करून देऊया आणि हा पॅन थोडासा गरम झाला की याच्यामध्ये आपल्याला थोडस म्हणजे 1 चमचा तेल ऍड करायचं। तेल थोडस गरम होऊ देऊयात, त्यानंतर आता ही आपल्याला अशी बारीक काप केलेली भेंडी आपण घालून घ्यायची। मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे भेंडीला आपण थोडस मीठ लावून अर्धा तास ठेवलं तर ही भेंडी चिकट होणार नाही, छान करपूस भाजली जात। इथे आपल्याला आता हे छान करपूस भाजून घ्यायचंय भेंडी। मीडियम फ्लेम करून आपण भेंडी भाजून घेऊया, साधारण 10 मिनिटं लागतील, थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपल्याला भेंडी भाजून घ्यायची। अशा तऱ्हेने ही भेंडी छान करपूस भाजली गेलेली आहे, तुम्ही पाहू शकता अजिबात चिकट पण ह्यामध्ये राहिला नाही आहे। तर आता आपल्याला ह्याच्यामध्ये थोडस चवीनुसार मीठ ऍड करायचं आहे, कारण ऑलरेडी आपण ह्याला मीठ लावून ठेवलेलं, त्याच्यामुळं मीठ जास्त घालायचं नाही आहे। त्यानंतर जिरे पावडर घालायची इथे थोडीशी, रोस्टेड जिरे पावडर आहे ही, थोडीशी धना पावडर। जर तुम्हाला थोडं चटपटीत हवं असेल तर तुम्ही आमचूर पावडर आणि चाट मसाला सुद्धा ह्यामध्ये घालू शकता। इथे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि हे छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही माझं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या साईडला जे बेल आयकॉन आहे ते क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून मी जेव्हा नवीन रेसिपीज अपलोड करेन तेव्हा ते सर्वात प्रथम तुमच्याजवळ नक्की पोहोचते। अशा तऱ्हेने हे छान मिक्स झालेलं आहे। आता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे, त्यासाठी हे आपण बाउलमध्ये काढून घेऊयात आणि थोडंसं थंड होऊ द्या। तर पुन्हा आपल्याला गॅस सुरू करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये आता आपल्याला तडका बनवून घ्यायचा आहे, त्यासाठी आपण इथे तेल ऍड करून घेऊया। 2 ते 3 चमचे आपल्याला तेल घालून घ्यायचंय आणि ते थोडस गरम होऊ देऊयात। आता आपण त्याच्यामध्ये थोडीशी मोहरी घालूयात, त्यानंतर थोडेसे जिरे घालूयात, ते पण छान तळून घेऊयात। त्यानंतर त्याच्यामध्ये 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या घालायचे अशा एकदम बारीक चिरून। भेंडीची भरीत खूप छान लागते, नेहमी भेंडीची भाजी खाऊन कंडा येतो, त्याच्यामुळे आपण हे साधे सोपे असे झटपट होणारे भेंडीचे भरीत बनवू शकतो। इथे लसूणचा कलर चेंज झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला एक बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची। तुम्ही इथे हिरव्या मिरचीचा ठेचा सुद्धा घालू शकता। त्यानंतर इथे आपल्याला एक चिमूटभर हिंग पावडर घालायची। भाजलेल्या भेंड्या होत्या त्या आपण यामध्ये घालून घेऊया, आपण हे मिक्स करून घेऊया। मस्त असा वास येतो याचा, खमंग अशी फोडणी बसलेली आहे ना। हे आता थंड झालेलं आहे, त्याच्यामध्ये आपण एक बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे, म्हणजे ह्याला एक छान क्रिस्पीनेस येतो। त्यानंतर असा थोडासा मोठा शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे, 1 चमचा इथे आपण घातलेला आहे।
त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, आणि इथे हे दही आहे, ह्याच्यामध्ये मी 2 चमचे दही घेतलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून हे व्यवस्थित फेटून घेतलेले आहे आणि आता आपल्याला हे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचं. तुम्हाला जर साखर ऍड करायची नसेल तर तुम्ही तसंच दही घातलं तरी चालेल. आणि आता आपल्याला हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. हे भेंडीचे भरीत करण्यास खूप सोपं आहे, तुम्ही घरी जरूर ट्राय करा आणि तुमच्या फॅमिलीमध्ये फ्रेंड्समध्ये सगळीकडे ही रेसिपी शेअर करायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा. अशा प्रकारे हे भेंडीचे भरीत खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही चपाती किंवा भाकरीसोबत खाऊ शकता. थँक्यू.